लोकसभेला चांगले पॅटर्न राज्यात नव्हे तर देशात चर्चेत आला आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आयराम गायराम चर्चेत आले आहेत यंदाच्या विधानसभेला तिकीट मिळवण्यासाठी माजी खासदार संजय पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले भाजपचे मोहन वनखंडे हे काँग्रेसमध्ये गेले अर्ज भरेपर्यंत आणखीन काय बदल पाहायला मिळणार याची उत्सुकता वाढली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध मायुतीच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे तसेच सांगली पॅटर्नमुळे चर्चेत आलेल्या सांगली जिल्ह्यातही काही लक्षवेधी लढती पाहायला मिळतील असं चित्र आहे जिल्ह्यात निवडून येण्याबरोबर पाडापडीचे राजकारण केले जाणार यात कोणतीही शंका नाही स्वतः निवडून येण्यापेक्षा दुसऱ्याला पाडण्यात काही ना जास्त रस दिसतो अशी काही मतदारसंघातील स्थिती आहे राज्य पातळीवरील कुरघोड्यांचे राजकारण नेते मंडळींनी जिल्हा पातळीवर आणले आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर महागडेन महायुतीमध्ये जागा कुणाला द्यायच्या यावरून चर्चा झाली आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात चित्र स्पष्ट झाले आहे दुसऱ्या टप्प्यातील जागा वाटपाकडे लक्ष लागले आहे पहिल्या टप्प्यात तिकीट मिळवण्यासाठी काहींनी पक्षांतर केले माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत उडी मारली त्यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरुद्ध ते शड्डू ठोकतील माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडेही शिवसेनेतून तिकडे त्यांच्या मदतीसाठी गेले भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरुद्ध शड्डू ठोकण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला